पाठिंबा असेल, शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल, तर मी पुढचं पाऊल उचलणार. या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आता तुम्ही सर्वांनी अथर्व ट्रेडर्स ज्या कंपनीनं आपला कारखाना भरलेला आहे तो विश्वासानं आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या भल्यासाठी हा कारखाना बंद पडावा. ही वृत्ती तुमच्यात बी नाही किंवा तालुक्यातल्या कुठल्याही नेत्यांच्यात नाही. आणि तो बंद करणार असतील तर त्या क्षणी आपण तालुक्यातल्या कामगार, डौलचे कामगार, तालुक्यातले शेतकरी या उद्देशाने आपण येत्या विधानसभेला किंवा येत्या लोकसभेला कुठला पवित्रा घ्यायचा तर आपण याच्यानंतर आपल्या तालुक्यातल्या संचालकांनी सुद्धा उपस्थित राहणं गरजेचं होतं. कारण यांच्याकडून बोलण्यात काही आपल्याला अर्थ नाही हो, यांचा काही आपल्याला संबंध नाही. आज केडीसीवरती जर तुम्ही रिट दाखल केलेला असाल तर केडीसीचे संचालक म्हणून तुमची भूमिका मांडायची जरूरत होती. नाही जमा तुम्हाला, तुम्ही कारखान्यात मध्ये तुम्हाला जर अपयश येत असेल, दौलतबद्दल तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या ना. अहो जेव्हा सगळ्या कामगारांनी ढोल ताशे करून त्या मुस्लिमच्या नावाने हे केलं तेव्हा बरोबर कोण नाही कामगारांनी बाग म्हटलं. कारण मुळात वरून मगापासून आता माहिती त्यांचा फोन का फोन का ऐकून घ्या. हे सगळं चालू असताना शांततेने पार पडलंय. आणि दुसरी एक आनंदाची बातमी सांगतो ऐकून घ्या सगळ्यांना. मिटिंग का बंद करायची आता? आनंदाची बातमी म्हणजे त्या माणसाने तिथं पैसे भरलेले आहेत असा फोन त्यांचा झाला. ऐकून घ्या, मी शहानिशा करेन नंतर तुम्हाला सगळ्यांना मेसेज पाठवेन. बैठक शांततेने झालंय, आम्ही शांततेने चाललोय. आम्ही जे किडीसला इथं पाठिंबा नाव ठेवतोय ते आज करायले अथर्व कंपनीला कारखाना देण्यामध्ये तालुका संघाचाही कोणता विरोध नाही. आमचा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं टेंडर प्रक्रिया राबवली गेलेली आहे ती अत्यंत चुकीची दिसून येते. समोर कागदोपत्री पाहता अथर्व कंपनीकडे काय सक्षमता आहे, त्यांची कुवत नेमकी काय आहे याबाबत ही चित्र स्पष्ट होत नाही. पुन्हा एकदा आपली फसगत नको. कारखाना हा चालू झालाच पाहिजे तो करूयाच आपण, पण त्याचबरोबर उद्याच्या करारामध्ये संतोष आणि ही जबाबदारी आता आपल्यावर आहे. लक्षात घ्या, आपण बघायला दिसत राहिला तर हा क्रेडिटर्स ही जी आहेत आपल्याला, तर त्यामध्ये कामगारांची देणी आणि शेतकऱ्यांची देणी ही सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत की नाहीत असं न मानता ही अग्रक्रमानं देण्यात येतील. तुम्ही वाटल्यास एखादी आम्ही असं म्हणून चालणार नाही. चुकीचं बोलतो तुम्ही, चुकीचं वाक्य बोलतो.